अखिल भारतीय पद्मशाली हातमाग विभागाच्या वतीने दिनांक 7 ऑगस्ट रोजी हातमाग दिनानिमित्त लॉन्ग मार्च दिल्ली येथील लाल किल्ल्यापासून राजघाटापर्यंत काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय पद्मशाली हातमाग विभाग यांच्या वतीनं 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त लॉन्ग मार्च दिल्ली येथील लाल किल्ल्यापासून राजघाटापर्यंत काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अखिल भारतीय पद्मशाली युवा जनसंघमचे प्रेसिडेंट प्रथमेश महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली पद्मशाली समाजाचं कुलदैवत भगवान श्री महर्षी मार्कंडे महामुनी यांची महाआरती करून कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला पद्मशाली समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती ऑल इंडिया पद्मशाली पॉवरलूम अध्यक्ष अंबादास बिंगी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा, सल्लागार व्यंकटेश आकेन यांनी दिली. 7 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया पद्मशाली संस्थेच्या वतीने दिल्लीमध्ये आत्मज्ञ साधना करण्यासाठी पद्मशाली लोक सर्व समाज बांधवांना आवाहन करत आहोत. आम्ही पद्मशालीचे सर्व लोक दिल्लीमध्ये जाऊन हा आत्मज्ञ सादर करण्याचा हेतू म्हणजे आत्मज्ञाला संरक्षण सरकारने द्यावे आणि आत्मज्ञाला GST कमी करून 0 GST म्हणजे जे GST कपड्यावर आहे 5% ते कमी करावे, आत्मज्ञाला 0 GST करावे यासाठी सगळं पद्मशाली समाज आणि आत्मज्ञ दिल्लीमध्ये साजरा करतो. त्यासाठी सगळ्यांना मी आवाहन करतो, सोलापूरमधून मी जास्तीत जास्त लोकांनी दिल्लीला 7 ऑगस्टला यावे. यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे माजी प्रेसिडेंट अंबादास अमृतम रामगड्डम, अखिल भारतीय पद्मशाली युवा जनसंघमचे सचिव सूर्यकांत जिंदम वलसा, अविनाश शंकू, शुभम चिट्ट्याल, कृष्णहरी चिलका आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.